18 वरीस पाना पोरे दारू प्यायला लागले आणि सोपिंग आहे ती या धंदा कराले का दारू इकाले रोड आहे अजून गोया बिस्किटी काना भाजीपाला इकाना का दारू इकाले बरोबर ना दादा गरीबनी बाई जर रडत उनी दारू प्यावाले तो दखाय ना त्याला पखडं धरी लई गई जा बेंगर वाटलाय दिसू अशा सांग देतो दादा 150 रुपया मजुरी एक बाईले 3 लेकरे 4 लेकरे आणि त्याला जर नाही भेटणार तर काय देसनी राग तपाशी येऊ. गावात उघड्यावर दारू विक्री सुरू असल्याने संतप्त महिलांनी जे काही केलं ते कौतुकास्पद आहे. एकत्र आलं की बदलाची सुरुवात होतेच याची प्रचिती यावेळी अनुभवास आली. भेटली 30 ते 40 वर्ष नवर देऊ घेत या गावामध्ये या खेडे खेडे गले गले दारू शेते त्याचे बायका भेटतीत नाही मग ते काय नाही बस म्हणा लटकू का मायबाप करतील काय मायबापले त्रास देतस बायका परसे त्रास देतस दादा या दारू आलास नाही जाते जाते तिथले काय म्हणजे माय तुला पाय पडस ते कर ना मायबाप ना नाही पडा ते बायको ना नाही पडा तिना पडा जातस. त्याचं झालं असं की गावात सहजरित्या दारू मिळत असल्याने शालेय विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांमध्येच दारू पिण्याचं प्रमाण वाढलं होतं. त्यामुळे गावातील महिला त्रस्त झाल्या होत्या. अनेकांचे संसार उघड्यावर पडले होते. यावर उपाय म्हणून गावातील महिलांनी एकत्र येत विशेष ग्रामसभा घेत दारूबंदीचा निर्णय घेतला. या ग्रामसभेत अधिकारी आणि गावातील महिलांनी एकमताने दारूबंदीचा ठराव केला. डोंगरगाव येथे आपण एक ग्रामसभा आयोजित केली आहे. येथे पोलीस पाटील सरपंच आणि सन्माननीय सर्व सदस्य महिला एकत्र आल्यात. ग्रामसभा पार पडली. ग्रामसभेमध्ये सर्वांनी बहुमताने या गावात दारूबंदी व्हावी यासाठी बहुमताने मतदान केलेलं आहे. आपण हा अहवाल वरिष्ठांना पाठवणार आहोत. राज्य उत्पादन शुल्क विभाग माननीय आयुक्त सो डॉक्टर सुरेंद्र साहेबांनी गेल्या मेपासून ही की गावात दारूबंदीसाठी गावठी दारूबंदी इलिगल दारूवर धंदे मोहीम हाती घेतली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय सो स्नेहा सराफ मॅडम अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नंदुरबार यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आहेत की आपल्या नंदुरबार जिल्ह्यात जेथे अवैध धंदे गावठी ताडी जेथे चालतात तिथे आपल्याला कारवाई करायची आहे. आज आम्ही त्या निमित्ताने डोंगरगाव येथे ग्रामसभा घेतली. येथे चांगला प्रतिसाद महिलांचा मिळालेला आहे. येथून पुढे आपण जसा ठराव पास झाला तसा इथे जे अवैध धंदे आहेत त्याला पूर्णपणे शासकीय तरीक्याने बंद करण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत. यापुढे गावात कोणीही दारू विकताना आढळल्यास यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं राज्य उत्पादन विभागातर्फे सांगण्यात आलंय. 150 रुपया मा दादा 4 पोटे पोशी कत्याले पोशी त्याला पेवाल दे का एक ती सांगा निर्धन कोणी खेती नाही बाडी नाही फुट पायरीवर येतस तरी 4 लोक पोसणार 5वा तो नवर देव पोसणार तर जिंदगी कशी कठी. 150 रुपयानी मजुरी नाही जर एखाद रोज भेटते ती पोटमा पिंजळा घालीन पटस मायमा बघा नाही अशी कंडिशन होई झाली या गावनी. ते एकच मान्यता असे जर बंदी व्हायले ते कमा कपाशीस ना इकू कपल्ला मा इकू कल्लावांना कुदू तर कदा कुदू. पण एक म्हणा म्हणणं आहे कोणताही व्यक्तीना पोऱ्या असो माणूस असो जो पुढारी माणूस होई त्यांनी 2 थापा मारायच पाहिजे आणि त्याने हातपाय मोडचे घर वाटला त्यांना माय बापनी वरडवली तो कितला कणा माते ना त्यांना माय बापनी वरण देऊनी ना त्याने हातपाय पोडीशी टाकाने आणि त्याने 6 महिन्यांनी सज्जा करावी पोऱ्याला विकणारले विकराने त्याला विकराने येणारले विकराने.